महसूल व पोलीस प्रशासनाने सरखरीत्या तालुक्यातील नागापूरवाडीच्या दुबेवाडी येथील अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांविरोधात बुधवारी उशिरा केलेल्या कारवाईत सुमारे 70 ते 80 ब्रास वाळू साठा जप्त करण्यात आला असून एक पोकलेट मशीन व 2 ट्रॅक्टरही जप्त करण्यात आले आहे. तसेच ही सर्व वाहने वैभव उर्फ बाळ्या बाळकृष्ण पायमोडे राहण्यात टाकली लोकेश्वर याची असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली असून यात 40 ते 50 लाखांचा अवैध वाळू साठा असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तहसीलदार ज्योती देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक घनश्याम बळक व नायब तहसीलदार माळवे यांनी ही कारवाई केली आहे. संबंधित वाहने पंचनामा करून पालघर पोलीस ठाण्यात आणून संबंधितावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यामुळे वाळू तस्करांची धावही बनवली आहे. माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.